किनगाव या गावात अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गालगत असलेल्या एका वर्कशॉप तथा वॉशिंग सेंटरमधून अज्ञात चोरट्यांनी 21 जुलै रविवारी पहाटेपूर्वी मोटरसायकलसह सबमर्सिबल पंपाचे साहित्य चोरी केले आहे. हा चोरीचा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. ही घटना सकाळी 8 वाजता उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक 21 जुलै रोजी दुपारी 2:42 अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनगाव या गावात सुरेश किसन चौधरी हे राहतात. त्यांचे अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर राजमान्य इंजिनिअरिंग वर्कशॉप व वॉशिंग सेंटर नावाचे दुकान आहे. त्यांच्या या दुकानात त्यांनी मोटरसायकल क्रमांक MH 19 CD 0290 ही लावली होती आणि ते शनिवारी आपले वर्कशॉप बंद करून घरी झोपले होते. दरम्यान मध्यरात्रीनंतर व रविवारी पहाटेपूर्वी कोणीतरी अज्ञात चोरटा त्यांच्या या वर्कशॉपमध्ये शिरला आणि वर्कशॉपमध्ये लावलेली मोटरसायकल क्रमांक MH 19 CD 0290 तसेच टाटा कंपनीच्या सबमर्शिबल पंपाची 4 mm ची वायर, बुशिंग व उमेश नामदेव लोहार यांच्या दुकानातील वेल्डिंगची वायर त्याने चोरी केली. 39,500 रुपयाचा मुद्देमाल चोरी झाला आहे. हा संपूर्ण चोरीचा प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद देखील झाला आहे. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सुरेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.